मित्रांनो, खरीप हंगाम 2023 मध्ये पावसाच्या खंडाने नुकसान झालेल्या व पहिल्या टप्प्यात अग्रिम न मिळालेल्या जिल्ह्यातील 1,11,601 शेतकऱ्यांना अग्रिमचा 76,27,00,000 रुपये इतका दुसरा टप्पा मंजूर करण्यात आला असून याचे वितरण थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर करण्यास सुरुवात झाली आहे. याआधी पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात 241 कोटींचे वितरण 99% पूर्ण झाले आहे अशी माहिती ट्विटर हँडलवरती धनंजय मुंडेसाहेबांनी दिलेली आहे, तर तुम्ही इथे पाहू शकताय. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रिम पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यातील 76.2 कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरणास सुरुवात करण्यात आलेली आहे. थोडंसं वरती आपण पाहूयात, तर तुम्ही पाहू शकताय पीक विमा कंपनीने खरीप हंगाम 2023 मधील नुकसानीच्या मदतीपोटी अग्रिमच्या दुसऱ्या टप्प्यात केले 76.27 कोटी मंजूर. पहिल्या टप्प्यात अग्रिम विम्यापोटी 241 कोटींचे वितरण हे पूर्ण झालेलं आहे असं धनंजय मुंडेसाहेबांनी ट्विटर हँडलवरती माहिती दिलेली आहे. मित्रांनो, ही एक महत्त्वपूर्ण अशी माहिती होती जी की आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात, त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.